नमस्कार, रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पक्षातर्फे विविध मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. मात्र पक्षांतर्गत वाद आणि वैयक्तिक वादामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या अडचणी वाढू शकतात. तरी पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातारा जिल्ह्यातील विधानसभेचे उमेदवार जेमतेम निश्चित मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून साताऱ्यासाठी आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, कोरेगावसाठी शशिकांत शिंदे, वाईसाठी मकरंद पाटील, कराड उत्तरसाठी बाळासाहेब पाटील आणि फलटणसाठी दीपक चव्हाण यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. सातारा मतदारसंघात शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादीचेच काही नेते काम करत असल्याने पक्षाच्या अडचणीत वाढ होणार आहे. महत्वाचे म्हणजे खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यात अनेक दिवसापासून वाद सुरू आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवेंद्रराजे यांना किती मदत करणार याच्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या महायुतीला मोठा पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. आता विधानसभा निवडणुकीत काय होणार याच्याकडे सर्वच महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मित्रांनो, राजकारणासंबंधी अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.